स्पीड कोल्हापूर टॉप 10 न्यूज बुलेटिन चे सहप्रायोजक आहेत एएसपीएल एक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड। नमस्कार, स्पीड न्यूज ला 24 मध्ये आपलं स्वागत। आपण पाहणार आहोत स्पीड कोल्हापूर टॉप 10 न्यूज बुलेटिन। जिल्ह्यात आणखी 3 दिवस मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस, परतीच्या पावसाचा जोर वाढला, हवामान खात्यानं व्यक्त केला अंदाज। समरजित घाटगेंना 2024 मध्ये आमदार होण्यात कोणतीही अडचण नाही, भाजप आणि राज्य सरकार त्यांच्या पाठीशी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं कागल इथं वक्तव्य। काँग्रेसच्या भारत जोडो यात्रा पार्श्वभूमीवर उद्या कोल्हापुरात काँग्रेसचा मेळावा, देश आणि राज्य पातळीवर दिग्गज नेते राहणार उपस्थित, माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांची कोल्हापुरात घोषणा। जिल्ह्यातील 716 पाणी योजनांची कामं सुरू करा, प्रशासकीय कामं पूर्ण करण्यासाठी सुट्टी दिवशीही जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग राहणार सुरू। जिल्हा परिषदेत जलव्यवस्थापनाच्या बैठकीत प्रशासक संजय सिंह चव्हाण यांनी दिल्या सूचना। माता सुरक्षित अभियानातून 143 महिलांना रक्तदाब असल्याचा निष्कर्ष। माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत 18 वर्षावरील 6000 महिलांचे महापालिकेकडून सर्वेक्षण, 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात आलं अभियान। जिल्ह्यात लंपीचा फैलाव सुरूच, एका दिवसात 148 जनावरांना लंपीची लागण, आतापर्यंत जिल्ह्यातील 126 जनावरांचा मृत्यू, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर वाय ए पठाण यांची माहिती। थकबाकी वसुलीसाठी ग्रामीण भागातील पाणी पुरवठा आजपासून तोडणार, हदवाड कृती समिती आणि मनपाच्या बैठकीत निर्णय, हदवाढीमुळे संघर्ष चिघळण्याची शक्यता। कागलच्या माजी नगराध्यक्षांसह 10 जणांना जामीन मंजूर। कागलमधील भाजप राष्ट्रवादी कार्यकर्ते राडा प्रकरण, भाजपच्या माजी उपनगराध्यक्षांच्या जामीन अर्जावर 10 ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी। कोल्हापुरात स्टॉक किपरनेच विकल्या 15 दुचाकी, 16.5 लाखांचा गंडा घातल्या प्रकरणी शिवाजीपेठ इथल्या वैभव पवार याच्यावर राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल। राजारामपुरी 14वी गल्ली इथं एकावर तलवार हल्ला, आनंदा येडगे असं तलवार हल्ल्यात जखमी झालेल्याचं नाव, दोघा संशयितांवर राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल। या होत्या आतापर्यंतच्या ताज्या घडामोडी। पुन्हा भेटू नवीन अपडेटसह, तोपर्यंत पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। स्पीड कोल्हापूर टॉप 10 न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक होते एएसपीएल एक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड।